राणेंनी शिवसेना हा टक्केवारीचा पक्ष आहे असा आरोप करण्यापेक्षा राणेंचा पक्ष हा कशासाठी आहे हे संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेने ओळखलेला आहे. खरं तर राणेंचा पक्ष एकेकवेळी भाजपचे खासदार होतात, दुसऱ्या वेळी राष्ट्रवादीच्या विधान परिषदेचे तटकरेच्या उमेदवारांना पाठिंबा देतात, तिसऱ्या वेळी ते डावकऱ्यांना पाठिंबा देत आहेत. त्यामुळे राणेंचा पक्ष हा खरं तर सेटलमेंटसाठी टक्केवारीसाठी झालेला पक्ष आहे. गेल्या 2 वर्षाच्या कालावधीमध्ये राणेंबरोबर आता असलेले शेवटचे आमदार कालिदास कोळंबकर सुद्धा हे पक्षातनं आता भाजपमध्ये गेलेले आहेत. त्यामुळे राणेंचे महाराष्ट्र सत्ताची स्वप्न आता राणेंनी या पक्षाकामध्ये पाहू नये. राणेंच्या पक्षासारखे 500 पक्ष या राज्यामध्ये स्थापन झाले आहेत आणि त्यातलाच हा एक पक्ष आहे. खरं तर राणे दुसऱ्यांवर टक्केवारीचे आरोप करताना कणकवली शहरामध्ये मुंबईगाव हायवेचं काम आता मध्यंतरी त्यांच्या पुत्राने बंद केलं आणि आता चालू केलंय आणि त्यामध्ये कणकवली शहरामध्ये काय चर्चा आहे याचा पहिला राणेंनी कानोसा घ्यावा आणि त्यानंतर आमच्यावर आरोप करावे. त्याचबरोबर गेल्या 4 वर्षामध्ये राणेंनी आता 15 लाख रुपये मोदींनी जमा दापवणमध्ये जमा केले की नाही याचे आरोप करतात. तर राणेंनी खरं तर राज्यसभेमध्ये खासदारांची बैठक असते, त्या खासदारांच्या बैठकीमध्ये तरी राज्यसभेत नको पण खासदारांच्या बैठकीमध्ये तरी मोदींना विचारावं की 15 लाख रुपये जमा झालेत की नाही. आणि त्यामुळे शिवसेना सत्तेसाठी लाचार नाही, तर शिवसेना हा ज्या ज्यावेळी विरोध असेल त्या शिवसेनेने उघडपणे विरोध केला आहे आणि तो मोदींना पण केला आणि फडणवीसांना पण केला आहे आणि तेवढी ताकद उद्धवजींनी शिवसेनेमध्ये निर्माण केली आहे. आता शिवसेना हा पक्ष राज्यातच नव्हे तर आता देशव्यापी शिवसेना आता पक्ष होत आहे आणि त्यामुळे राणेंनी शिवसेनेची काळजी करू नये. त्याचबरोबर आपल्याला माहिती असेल की गेल्या 4 वर्षामध्ये राज्यामध्ये आणि आमच्या जिल्ह्यामध्ये कोट्यावधीचा निधी आला आणि त्यातले किती निधी आपल्या जिल्हा परिषदला गेला याचा पण राणेंनी जिल्हा परिषद अध्यक्षांकडे माहिती घ्यावी. त्याचबरोबर जी कामं झाली ती कामं याच्या आधी तडजोडीने कामं होत होती, ठेकेदार तडजोडीने कामं करत होते, त्यामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होता, परंतु गेल्या 4 वर्षामध्ये तडजोडीचं एकही प्रकरण झालं नाही. त्यामुळे राणेंचे असणारे बगलबच्चे ठेकेदार आणि राणेंचे असलेले कार्यकर्ते यामुळे सैराबाजी झालेले आहेत आणि त्यामुळे ते आरोप करत आहेत. आणि या पुढच्या काळामध्ये सुद्धा ठेकेदारांसाठी नाही तर विकासकामासाठी ठेकेदार ही भूमिका शिवसेनेची आहे आणि ती या पुढच्या काळामध्ये सुद्धा शिवसेनेची भूमिका या ठिकाणी राहील. त्याचबरोबर या ठिकाणी शिवसेनेच्या पक्षावर या पुढच्या काळामध्ये टीका करताना आपला पक्ष कुठे आहे, आपल्या पक्षाची भूमिका काय ही राणेंनी सांगावी. आपले पक्ष उद्या भविष्यात कुठल्या पक्षावर जाईल हे राणेंनी ठरवावं आणि त्यानंतर शिवसेनेशी टीका करावी. त्याचबरोबर राणेंनी सांगितलं की 18 सालीमध्ये स्वाभिमानची लाट येणार आहे. ती स्वाभिमानाची लाट येण्यापेक्षा राणेंनी आता नितेश राणे हे काँग्रेसचे आमदार आहेत त्यांनीच आता राज्यामध्ये निवडणुकीत राहावं म्हणजे त्यांना कळेल, लक्ष दिली की कोणची लाट आहे आणि लोक कोणत्या बाजूने आहेत आणि लोक कोणाच्या विरोधात आहेत. या ठिकाणी लोकशाहीच्या मार्गाने लोक योग्य उमेदवार निवडतील. त्यामुळे जर लाटेचा आता एवढा तर कॉन्फिडन्स असेल तर त्यांनी आताच राजीनामा द्यावा आणि स्टेजवर यावं आणि पुन्हा एकदा आमदार म्हणून दाखवावं.